महत्वाचा फटका आता पर्यटन व्यवसायाला बसत असून पर्यटन व्यावसायिक ट्रॅव्हल कंपन्यांना तब्बल 150 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यात कोरोनाचे 5 रुग्ण आढळले असून आणखी 10 संशयित रुग्ण असल्याचे समोर आले आहेत. या रुग्णांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. दुबईवरून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांना त्याची लागण झाली आहे का याची तपासणी करण्यात येत आहे. कोरोना पसरण्याची सुरुवात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे झाल्याने देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर आता मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वच आंतरराष्ट्रीय विमानांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे विदेशात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. तसेच ज्यांनी परदेशवारीचे प्लॅन केले होते ते आता रद्द करत आहेत. त्यामुळे याचा फटका पर्यटन कंपन्यांना बसत आहे. पुणे शहरातून दरवर्षी 40 ते 50 हजार पुणेकर देश आणि विदेशात प्रवास करत असतात. एका पर्यटकाच्या मागे साधारण 70 हजारापर्यंत खर्च येतो. त्यामुळे सध्या पर्यटन व्यावसायिकांचे साधारण 150 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पर्यटक व्यावसायिक म्हणाले, आम्ही पर्यटकांचे 2 ते 4 महिने आधी बुकिंग करतो. बुकिंग करतानाच कॅन्सलेशनचे नियम ठरलेले आहेत. 15 दिवस आधी बुकिंग रद्द केले तर काहीच पैसे मिळत नाही. विमान कंपन्या आम्हाला कॅन्सलेशन लावतात. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद आहेत तर देशांतर्गत उड्डाण सुरू आहेत असेही यावेळी सांगण्यात आले. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक देशांतर्गत प्रवास करण्याचे टाळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. व्हायरस बाबतीमध्ये मेजॉरिटीमध्ये संभ्रमाची भावना आहे. म्हणजे ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन पेक्षा व्हॉट्सअप आणि आय क्यू, आणि ह्या आय क्यू गोष्टीमुळे बऱ्याचशा वेळेला पर्यटकामध्ये पण संभ्रमाची भावना की जाऊ न जाऊ. तर आमच्याकडनं सगळ्या पर्यटकांना असं आव्हान आहे की बाबा तुम्ही ट्रॅव्हल करताना सेफली ट्रॅव्हल करा. गव्हर्नमेंटने जे काही मेजर्स प्रिकॉशन सांगितले ते प्रिकॉशन फॉलो करा, कारण सेफ्टी ही सगळ्यात महत्वाची आहे प्लस प्रिकॉशन महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, टुरिझम बोर्ड आणि लोकल जे काही संस्था आहेत त्या वेळोवेळी त्यांची ॲडवायझरी पब्लिश करत असतात. तर आपल्याला आपलं डिसिजन घेताना ह्या ॲडवायझरीचा फार फायदा होतो आय क्यू करण्यापेक्षा. बऱ्याचशा वेळेला काय होतं, आय क्यू माहितीवरनं आपण काहीतरी डिसिजन घेतो आणि मग लॉसमध्ये होतो. म्हणजे काही ठिकाणी कॅन्सलेशन लागतं किंवा काही ठिकाणी आपले पैसे फॉरफिट होतात, किंवा बऱ्याच वेळेला असा अनुभव झाला की कित्येक लोकांनी ऑर्डर चुकून कॅन्सल केलं, सगळं तिकडे चालू आहे. पण एक भावनिक दृष्टिकोनामुळे पण एखाद्या वेळेला या गोष्टी संभवतात. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की हे सर्व होत असताना काही कमर्शियल गोष्टी पण आहेत की ट्रॅव्हल एजंटचा रोल किंवा टूर ऑपरेटरचा रोल जो आहे तो मिडिएटर म्हणून आहे. ही डझंट ओन द एअरलाइन, ही डझंट ओन द हॉटेल्स, ही डझंट ओन एनी प्लेस. पण ज्याला टूर बुक केली जाते त्याला तुमच्या माध्यमातून, म्हणजे टूर ऑपरेटर काय करतो त्याच्या स्वतःच्या माध्यमातून हे सगळे पैसे त्या त्या प्रिन्सिपल्सकडे पाठवतो. उलट ज्याला कॅन्सलेशन होतं त्याला हेच पैसे त्यांच्याकडनं आपल्याला काही त्यांच्या रूलप्रमाणे परत मिळतात आणि जे पास ऑन होतात पर्यटकांकडे. हे पाळणं होताना काही रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो होतात जी काही वेळेला प्रत्येक गोष्टीला वेगळे, प्रांताप्रमाणे वेगळे, एअरलाइन्स प्रमाणे वेगळे, हॉटेल्स प्रमाणे वेगळे, कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या व्यवसायात करतात. तर काही पर्यटकांना पण असं आव्हान आहे की तुम्ही जर का एप्रिल आणि मेच्या सोडून समजा जूनच्या मेच्या ज्या टूर आहेत ते आताच कॅन्सलेशन करण्याची घाई करू नका. पर्यटन व्यवसायातले अनेक जणांच्या टूर्स या देशांतर्गत व्यवस्थित चाललेल्या आहेत. आम्ही त्यांची माहिती कोणाच्या टूर्स चाललेल्या आहेत, काय हे आहेत. आता हिमाचलमध्ये चंदीगडला एक कोरोनाचा व्हायरस बाधित पेशंट सापडला म्हणून पहिली बातमी आलेली होती, पण तरीसुद्धा दिल्ली अँड बियॉन्ड, म्हणजे विशेषतः हिमाचल प्रदेश ह्या इथे ह्या टूर्स चाललेल्या आहेत. आणि सर्वसाधारणपणे हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि काश्मीर ही उन्हाळ्याच्या सुट्टीत ही फार मोठी डेस्टिनेशन्स राहिलेली आहेत की लोकांचा इकडे जाण्याचा कल असतो. आणि इथे याचा प्रादुर्भाव तेवढ्या याच्यात अजूनही झाल्याचं दिसून येत नाही. समजा तसा झालाच तर गव्हर्नमेंटची जी काही ॲडवायझरी असेल आम्ही पण तीच फॉलो करू आणि पर्यटकांना कोणत्याही प्रकारे धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं ह्या टूर्स सगळ्या सदस्यांमार्फत, सगळ्या पर्यटन व्यावसायिकांच्या मार्फत चालवल्या जातील.